नगरसेवक विनायक विटकर, मित्रपरिवार आणि दयावान ग्रुप यांच्या वतीनं बाळवे चौक येथे दिनांक 3 सप्टेंबर 2018 रोजी दुपारी 3 वाजता पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि समाजकल्याण सहायुक्त नागनाथ चौगुले यांच्या वतीनं दहीहंडी 2018 उद्घाटन करण्यात आलं. सदर कार्यक्रमाप्रसंगी सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र पाटील, महेश तापडिया, जगदीश पाटील, अनंत जाधव, अजित गायकवाड, राजाभाऊ काकडे, मनोज शेजवाळ, संजय कणके, अमर पुदाले, योगेश कुंदूर, राजाभाऊ हौशेट्टी, राजाभाऊ कलकेरी, बाळासाहेब ओझा, महेश अंदेली, महादेव अलकुंटे, हरिभक्त परायण रामदास महाराज इरकल आणि दयावान ग्रुपचे अध्यक्ष अशोक अलकुंटे, बाळासाहेब वाघमारे यांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भीमाशंकर बनपट्टे, निलेश यंपुरे, सचिन अलकुंटे, सचिन इरकल, अमोल इरकल, अमोल झाडगे, राम दाते, विशाल शिंगे, प्रवीण भोसले, मनोज विटकर, लखन इरकल, शिवकुमार अलकुंटे, दीपक अलकुंटे, श्याम मुद्दे, आनंद तालिकोटी आणि वैभव मुद्दे यांनी परिश्रम घेतले. सोलापूर शहरात वडार समाजाला दहीहंडी फोडण्याचं मान गेल्या 100 वर्षापासूनची परंपरा जोपासताना बाळीवेस वडार समाजाच्या वतीने सोलापूर शहरातून मोठ्या प्रमाणात त्या दिंडीचं नियोजन असतं. त्या दिंडीच्या नियोजनाचं स्वागत म्हणून गेल्या 8 वर्षापासून दयावान ग्रुपच्या वतीने बाळीवेस विजय चौक येथे आम्ही वेगवेगळ्या विषयावर समाज प्रबोधन सामाजिक प्रबोधन करण्याचा आम्ही प्रयत्न करतो.